म्हणून हे वाचावं. मॅक्स मुल्लरचे असं लक्षात आलं की हे ज्ञान आहे, हे प्रगत आहे, अतिशय दिव्य असं ज्ञान हे इथं आहे आणि ह्या गुलाम लोकांकडे कसं आलं. आणि मग त्यांनी असा सिद्धांत मांडायचा त्यावेळेला प्रयत्न केला की बहुतांशी भारताबाहेरून काही आदिम जमाती ज्या अतिशय प्रगत होत्या त्या जमाती भारतामध्ये आल्या आणि त्यांनी हे प्रगत ज्ञान भारतात आणलं. आधीचं व्याख्यान आठ मूळ सिद्धांत आहे ते म्हणजे आधी बाण मारायचा आणि मग त्याच्यावरती वर्तुळ करायचं आणि म्हणायचं माझा निशाणा कसा बरोबर लागला. तोच प्रकार आहे की भारतात प्रगत काही असूच शकत नाही. जे काही प्रगत आहे ते भारताबाहेरून आहे. उद्या माणसं प्रगत आहेत म्हणतं तर माणसं पण भारताबाहेरून आली म्हणायला कमी करणार नाहीत असा प्रकार आपल्याकडे दिसतो. आणि त्यामुळं इथे जो सिद्धांत आहे त्याला नाव दिलेलं आहे आर्य आक्रमणाचा सिद्धांत. तर हे जे कोण तथाकथित त्याच्या दृष्टीने जे प्रगत लोक होते ते भारतावरती चालून आले त्यांचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे आर्य. व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगितलंय की मॅक्स मुल्लर हा जर्मन आहे आणि आपल्याला माहिती आहे हिटलर पण जर्मन आहे. नो डाऊट मॅक्स मुल्लरच्या मृत्यूनंतर कधीतरी हिटलरचा जन्म झालेला आहे. परंतु साधारणतः देशात जे विचार चालू असतात त्याचं प्रतिबिंब हे मानवाच्या म्हणजे जो कोण प्रगत मानव झालेला असतो नेता असतो त्याच्या विचारसरणीमध्ये ते आलेलं असतं, ते प्रतिबिंबित कुठंतरी झालेलं असतं. म्हणून तुम्ही वेगवेगळ्या तत्वज्ञ वेगवेगळे लेखक यांचं लिखाण वाचाल तर ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्थल काल सापेक्ष ह्या पद्धतीत असतं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की आर्य सिद्धांत जो आहे हा याही पूर्वी जर्मनीत प्रसिद्ध असला पाहिजे. आर्य हा शब्द त्यांच्याकडे पण होता आणि त्याला आपल्या वाङ्मयामध्ये पण आर्य हा शब्द सापडला आणि यावर आधारित त्यांनी अशी थिअरी म्हणजे असा सिद्धांत मांडला की हे आर्य लोक भारताबाहेरून भारतावर आलेले आहेत. आणि मग त्या आधारे त्यांनी पुरावे वगैरे गोळा करायला परत एकदा सांगतो आधी बाण मारलेला आहे आता त्याच्याभोवती वर्तुळ काढायचं काम आपल्याला सुरू करायचं म्हणजे माझा बाण कसा अचूक आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या दृष्टीने आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा मांडण्यासाठी त्यांनी गोष्टी घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे हे आर्य भारतावर चालून का आले असावे पहिला प्रश्न. तर आर्य हे भारतात का आले तर त्याचं एक सोपं उत्तर हे दिलेलं आहे ते म्हणजे गवताच्या कुरणाच्या शोधामध्ये ते भारतामध्ये आले. ठीक आहे मी जेव्हा पाचवीत होतो आणि असं काहीतरी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा पटलं हो बाबा गवताच्या कुरणाच्या शोधात ते भारतामध्ये आले. आता मी तुमच्या समोर नकाशा काढणार आहे म्हणजे मानचित्र काढणार आहे आणि मग आपण त्या त्या प्रदेशाचा अभ्यास करत आपण हा जरासा मुद्दा हा विस्ताराने बघणार आहे. आपण आता भारताशी संबंधित नकाशा काढणार असल्यामुळं भारताची सुरुवात ही मी गुजरात या राज्यापासून करतो. विशेषतः इथून सुरुवात करणं याला म्हणतात कच्छचा आखात आणि ही आहे द्वारका नगरी. मला तेव्हा कळलं नकाशा काढायला लागलं की हिला द्वारका नगरी असं का म्हटलं जातं. मी इथं आजचा भारत काढतोय. मी एकदा परत सांगतो की हे जे नकाशे आहेत हे फक्त शैक्षणिक कामासाठी आहेत, हे अधिकृत राजकीय नकाशे वगैरे असे काही नाही. त्यामुळं हे अचूक किंवा स्टेन्सिल घेऊन काढलेले हे असे नाही आहेत. ह्या उलट मी हे नकाशे एवढ्यासाठी काढतो की तुम्हाला सुद्धा या नकाशे काढायची सवय ही त्यामुळं होईल. आणि नकाशातून आपला अभ्यास हा सोपा होतो. इथे नकाशे अचूक नाहीत हे आधीच सांगितलेलं असल्यामुळं माझं काम झालेलं आहे. या ठिकाणी ही जी हिमालयाची रांग आहे ही वास्तविक खूप मोठी आहे पण मी इथं फक्त एकच रांग ही या ठिकाणी दाखवतोय. प्रत्यक्षात बऱ्याच मोठ्या रांगा या ठिकाणी आहेत.
इथे कॉकेशसची रांग आपण या ठिकाणी इथंच थांबूया. आता इथं आपल्या लक्षात येईल की कॉकेशस पर्वत या ठिकाणी आपल्याला दिसतोय. कॉकेशस हा एका बाजूला काळा समुद्र आहे आणि एका बाजूला कॅस्पियन समुद्र. हा आहे काळा समुद्र आणि हा आहे कॅस्पियन समुद्र. त्याच्यामध्ये ह्या कॉकेशस पर्वताच्या रांगा आहेत. आता आर्य कुठून आले तर ते समवट ह्या प्रदेशातून. मला प्रश्न पडतो की सिद्धांत म्हणताना एवढी अचूकता कशी काय यांना सांगता येते. पण ते म्हणतात कॉकेशस आणि आजूबाजूच्या परिसरातून ह्या जमाती आल्या. यांची एक शाखा ही इथं असणाऱ्या इराणामध्ये गेली. पहिली शाखा जी आहे ती इराणात आली. इराणामध्ये ती शाखा स्थिरावली. तो इराण हा जो शब्द आहे ते म्हणे इर आणि आन. तो इर शब्द आर्याचा अपभ्रंश आहे आणि आन हा शब्द स्थानचा अपभ्रंश आहे. तर ते आर्यस्थान या अर्थाने होतं. ह्यानंतर एक शाखा जी आहे ही त्यांची युरोपात गेली. ती इटालीमध्ये ग्रीसमध्ये आणि जर्मनीमध्ये जाऊन स्थिरावली. आणि एक शाखा ही कॉकेशसमधून इराण पार करत हा सगळा वैराण प्रदेश पार करत खैबर खिंडी मार्गे ही भारतात उतरली. या ठिकाणी येते सिंधू नदी. या सिंधूच्या खोऱ्यामध्ये हे लोक येऊन स्थिरावली. ही मूळ आर्य आक्रमणाच्या सिद्धांतातली जी गोष्ट ही सांगितली जाते. आता भौगोलिकदृष्ट्या विचार करता हा जो परिसर इथे जो आहे ह्याला म्हटलं जातं स्टेप्स. स्टेप्स म्हणजे शीतकटिबंधीय. शीत नाही म्हणतात समशीतोष्ण. समशीतोष्ण कटिबंधातला गवताळ प्रदेश. इथं गवताची उंची ही इथपासून हा युक्रेन आहे तर काळ्या समुद्राच्या उत्तरेला. तर इथून गवताची उंची ही जसं पूर्वेकडे येत जाईल तसतशी कमी होत येते. आणि मग इथं भारताच्या उत्तरेला थोडं इकडच्या साईडला गेलात तर मंगोलिया. मंगोलियापर्यंत हा सगळा पट्टा पसरलेला आहे. याला गवताचा कुरण असं म्हणतात. पूर्वी तर याला गवताचा महासागर म्हणायचे. जसं पाण्याचा महासागर असतो तसा गवताचा महासागर. कारण गवतात जे आपल्यापैकी ट्रेकला गेलेली मंडळी आहेत किंवा ज्यांना ग्रामीण जीवनाचा चांगला अनुभव आहे गवतातून चालणारे जे आहेत त्यांना कळतं की बरेचदा असं होतं की माणसाच्या उंचीपेक्षा जास्ती गवत असतं. आणि त्यातून जर पायवाट आधीच्याने कुणी जाऊन तिथं केलेली असेल तर ठीक असतं, नाही तर जाणं पण मुश्किल असतं. आणि इथं तर मैलोन मैल पसरलेला गवताचा प्रदेश आहे. पण त्या गवताची उंची ही पश्चिमेकडून पूर्वेकडं कमी कमी होत गेली. कारण तो खंडांतर्गत प्रदेश येतो आणि मग पर्जन्यमान कमी. पर्जन्यमान कमी म्हणजे गवताला उंची पण कमी. आणि शेवटी मंगोलियात गेल्यानंतर तिथं एक वाळवंटच तयार झालं. शीत वाळवंट म्हणतात त्याला. त्याला गोबीचं वाळवंट असं म्हणायची पद्धत आहे. तर हे गोबीचं वाळवंट यापेक्षा गोबी एवढंच म्हणायला पाहिजे. कारण मंगोलियामध्ये मी असं ऐकलंय, आता मी काही त्या भाषेतला तज्ज्ञ नाही, पण मी असं ऐकलंय की मंगोल भाषेप्रमाणे गोबी ह्या शब्दाचाच अर्थ आहे वाळवंट. तर हे गोबीचं वाळवंट तर तिथं पसरलेलं. आता परत प्रश्न आहे की हे कशासाठी. तर आर्य लोक कुठं राहत होते? मॅक्स मुल्लर म्हणतो त्याप्रमाणे ह्या कॉकेशस पर्वताच्या उत्तरेला. याला कुठच्या विद्वानांनी सांगितलं की कॉकेशस पार करून गेल्यानंतर तुला लगेच गवताची कुरणं मिळणार आहे? याचं कारण ते गवताच्या कुरणात होते. म्हणजे जसं काही काश्मीरी अतिरेकांबद्दल आम्ही म्हणतो की मेल्यानंतर त्यांना स्वर्ग मिळेल. मी जेव्हा काश्मीरमध्ये गेलो तेव्हा कळलं रे काश्मीरच स्वर्ग आहे. स्वर्गात राहून हे स्वर्गाला मिळवायचा प्रयत्न करतायत. तर तसा प्रकार इथे आहे की जे गवताच्या कुरणात राहत आहेत त्या गवताची कुरणं शोधत ते इकडे जातील इकडे जातील का इथून खालती वैराण इराणामध्ये येतील. वैराण इराण म्हणण्याचं कारण असं आहे की इराण हा वाळवंटी प्रदेश आहे. त्याच्यात ज्या नद्यांची खोरी आहे तेवढ्या पुरतं छान वातावरण आहे पण बाकी जो आहे तो वाळवंटी प्रदेश आहे.